वर्धा येथे राहणारा तेजस रामदास पोकळे हा औरंगाबाद मध्ये शिक्षण घेऊन त्याला पुण्यामध्ये नोकरीची संधी मिळाली होती. तसेच अलीपूर येथील संजीवनी शंकर गाठे ही पुण्यामधील खाजगी कंपनीमध्ये रुजू होण्यासाठी जात होती. हे दोघेही पुण्यामध्ये नवीन नोकरीला जॉईन करण्यासाठी जात असताना काल त्यांचा जीवनाचा अखेरचा प्रवास ठरला. तेजस हा अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा होता. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तेजसवर कुटुंबाचा भार होता. त्याच्या आई वडिलांनी कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवले होते. तेजसने औरंगाबाद येथून अभियांत्रिकमध्ये शिक्षण पूर्ण केले होते आणि पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये पास देखील झाला. पुण्यामध्ये नोकरी लागल्याने तो नोकरीवर रुजू होण्यासाठी ट्रॅव्हल्सने निघाला. तसेच संजीवनी बरोबर काय झाले बघा. आषाढी एका दिवशीच्या पारण्यानिमित्ताने जेवण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर वडील मुलीला वर्ध्यामध्ये सोडून वडील पुन्हा घरी परतले. पहाटे बसच्या अपघाताची माहिती मिळताच दोन्ही परिवारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. खूप दिवसापासून संजीवनी नोकरीच्या शोधामध्ये होती. तिची पुणे येथील खाजगी कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली होती. परंतु कामावर रुजू होण्याअगोदर त्यांच्याबरोबर एक मोठी दुर्घटना घडली. त्या विदर्भ बस अपघातामध्ये या दोन मुलांचा मृत्यू झाला.